पुढची मोठी बातमी आहे, मराठवाड्यात विविध संघटनांनी आंदोलन पुकारलेलं आहे. संभाजीनगर मध्ये कॅबिनेट बैठक असल्यानं आंदोलन करण्यात येत आहे. तर आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. मराठवाड्यात विविध संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर कॅबिनेट बैठक असल्यानं विविध संघटना या आता रस्त्यावर उतरलेल्या दिसून येत आहेत. आपल्या मागणीसाठी या संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. एकीकडे कॅबिनेटची बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे आपल्या मागण्या ह्या मांडण्यासाठी विविध संघटना आक्रमक होत त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या ओबीसी समाजाचा मोर्चा नागपुरात सुरू आहे. त्या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहे. ओबीसी संघटना आता रस्त्यावर उतरलेला आहे. आधी मराठा संघटना मराठांची आंदोलनं झाली आणि त्यानंतर ओबीसी देखील आंदोलनावर बसलेले आहे. आमच्यातून मराठा समाजाला आरक्षण नको म्हणत ओबीसी रस्त्यावर उतरले. नागपुरात ओबीसींचं हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाच्या ठिकाणी सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे पोहोचले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ओबीसींच्या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहे. ही थेट दृश्य आपण पाहत आहोत. आणि दुसरी जी दृश्य आहे ती छत्रपती संभाजीनगर मधली आहे. या ठिकाणी विविध संघटना यांचं आंदोलन हे सुरू आहे. एक कॅबिनेट बैठक असल्यामुळे विविध संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या ओबीसींच्या या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात या ठिकाणी आलेले आहे. याआधी नाना पटोले यांनी देखील या आंदोलनाला या आंदोलनास्थळी हजेरी लावली होती आणि त्यांनी प्रतिक्रिया देखील आपली दिली होती. तर सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी संघटनांचा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनस्थळी चंद्रशेखर बावनकुळे हे दाखल झालेले आहे. थेट दृश्य आपण पाहत आहोत. चंद्रशेखर बावनकुळे ओबीसींच्या आरक्षणात आंदोलनात सहभागी झालेले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात विविध संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे. संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक असल्याने या आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी विविध संघटना या रस्त्यावर उतरलेल्या आहेत. याआधी वंचित बहुजन आघाडीचं देखील या ठिकाणी आंदोलन झालं आणि यानंतर काही लहान संघटना देखील रस्त्यावर उतरलेल्या आहे. आमच्या मागण्या मान्य करा अशी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि आता ही थेट दृश्य आपण पाहत आहोत. चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी आंदोलनात सहभागी झालेले आहे. या ठिकाणी त्या आंदोलनाला त्यांनी हजेरी लावलेली आहे. तर सध्या ओबीसी समाज हा धरणे आंदोलनावर बसला आहे आणि त्याच आंदोलनस्थळी चंद्रशेखर बावनकुळे हे पोहोचलेले आहेत. नागपुरात ओबीसींचं हे धरणे आंदोलन सुरू आहे. खर तर सुरुवातीला मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाचा गजर देखील महाराष्ट्रात पाहायला मिळाला. बुलढाण्यात मोठा मोर्चा झाला. मनोज जरांगींच्या उपोषणामुळे पुन्हा एकदा ठिणगी मराठा समाजात पडली आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू झाली. काही आंदोलनांनी उग्र स्वरूप देखील धारण केलं आणि त्यानंतर ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी मराठा समाजाकडून होऊ लागली. मात्र याविरोधात ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आणि मराठा समाजाला आमच्यातून आरक्षण नको अशी
मागणी ही ओबीसी समाजाने केली आणि त्यासाठी जागोजागी ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे. आज भारतीय जनता पक्ष तर नागपुरातूनही थेट दृश्य आहे. चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी समाजाच्या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी मागण्या काय आहेत हे समजून घेत आहेत. तर ओबीसी समाजाचं नेमकं म्हणणं काय, त्यांच्या मागण्या काय, याची जाणकारी ते घेत आहेत.